नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो, आज महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार। केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात कधी होणार याची प्रत्यक्ष संपली असून आज दिनांक 10 रोजी मान्सूनचे राज्यात आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा म्हणजे त्यांचे 10 जूनला आगमन होईल आणि पावसाला सुरुवात होईल अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कच्छप यांनी दिली। 11 तारखेला मान्सूनचा वेग अधिक वाढणार असून पुढील 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्य व्यापून टाकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। राज्याच्या अनेक भागात पूर्व मान्सूनचा पाऊस झाला आहे, त्याचबरोबर चक्रीवादळही येऊन गेले, त्यामुळे आता सर्वांच्या नजर या मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत। मात्र आता हे प्रत्यक्ष 10 तारखेला संपणार आहे। मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। मध्य महाराष्ट्र 11 ते 13 तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। काही ठिकाणी घटमात्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। नाशिक आणि पुण्याच्या परिसरामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मराठवाड्यात आणि विदर्भात 11 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल। पुढील ते 2 दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। राज्यामध्ये 10 तारखेला मान्सूनचे आगमन होईल आणि पुढील 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्य व्यापून टाकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। 12 तारखेला पुण्यात आणि 13 तारखेला मुंबईत मान्सून बरसणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला पोषक वातावरण आहे, त्यामुळे राज्यात 11 तारखेपासून मान्सून जोरात वेग वाढेल। कोकण, विदर्भात, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। कोकण आणि गोव्यात 11 तारखेपासून पुढील 5 दिवस सर्वदूर पाऊस पडेल। 11 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी